विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण रिवेट्समध्ये डबल रिवेटेड चेन लॅप जॉईंट हा पाहणार आहोत. डबल रिवेटेड चेन लॅप जॉईंट. लॅप जॉईंट मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं होतं सिंगल रिवेटेड लॅप जॉईंट. या पिरियडमध्ये आपण डबल रिवेटेड चेन लॅप जॉईंट पाहत आहोत. लॅप जॉईंट म्हणजे आपल्या लक्षात आहे की दोन प्लेट या एकमेकावरती ओव्हरलॅप केलेले आहेत. आता हे शिकण्यासाठी आपण पहिल्यांदा एक एक्सरसाइज घेऊया आणि एक्सरसाइज घेऊन आपण पुढं काम करूया. एक्सरसाइज आपल्याला दिलेला आहे, ड्रॉ अ डबल रिवेटेड लॅप जॉईंट चेन रिवेटिंग विथ 36 mm थिक प्लेट, शो मिनिमम 3 रिवेट. कमीत कमी आपल्याला 3 रिवेट दाखवायचे आहेत आणि जी प्लेटची जाडी आहे ती 36 mm दिलेली आहे. आता या 36 mm वरून आपण पहिल्यांदा रिवेटचं डायमीटर घेणार आहोत. रिवेटचं डायमीटर इज इक्वल टू 6√t बरोबर 6√36 म्हणजेच 6 × 6 = 36 mm येईल. त्याच्यानंतर आपल्याकडं पीच येईल. पीच इज इक्वल टू 3d × 36 = 108 mm. त्यानंतर रो पीच म्हणजे दोन ज्या ओळी होणार आहेत, रिवेटच्या ज्या दोन ओळी होणार आहेत ते बरोबर 0.8p किंवा 2d + 6 mm. आता याचं उत्तर 86.4 mm किंवा 78 mm येईल. या दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर मार्जिन म्हणजे प्लेट एंडपासून रिवेटचं जे सेंटर आहे तिथपर्यंतचं मार्जिन 1.5d 1.5 × 36 = 54 mm हे आपण कॅल्क्युलेशन करून काढलेलं आहे. आता आपण फिगरवर जाऊ आणि ती फिगर काढणं शिकूया. आपण आत्ता पाहत आहोत डबल रिवेटेड चेन लॅप जॉईंट. आता हे काढत असताना प्रथमतः आपण ह्या 3 हॉरिझॉन्टल थिन लाईन काढून घेणार आहोत. ह्या 3 थिन लाईन काढून घेतल्यानंतर हा रो पीच PR 108 mm आणि त्याच्यानंतर हे मार्जिन 1.5d जे की 54 mm आहे हे काढून घ्यायचं आहे. इकडं पण हे मार्जिन 54 mm हे मार्जिन काढून घ्यायचं आहे. हे इतकं काढल्यानंतर प्लेट ज्या वाढीव आहेत त्याला शॉर्ट ब्रेकच्या सहाय्यानं ही प्लेट काढून घ्या. त्याच्यानंतर ह्या प्लेटमध्ये हे रिवेटचा शांक आणि रिवेट हेड्स हे काढून घ्या. हे रिवेट हेड्स आणि शांक काढून झाल्यानंतर प्लेट्सना ह्या विरुद्ध दिशेनं, एका प्लेटला एका दिशेनं आणि दुसऱ्या प्लेटला दुसऱ्या दिशेनं हॅचिंग करून घ्या. आता ह्या हे फ्रंट व्ह्यूमध्ये एवढं काढून झाल्यानंतर टॉप व्ह्यूसाठी पहिल्यांदा आपल्याला ह्या प्रोजेक्टर्स घ्यायचे आहेत. ही सेंटर लाईन, त्याच्यानंतर ही प्लेट एंड, ही एंड, ह्या दोन एंड आणि हे सर्व फिक्क्या स्वरूपात, थिन लाईनच्या स्वरूपात आपण पहिल्यांदा प्रोजेक्ट करून घेतो आहे. इतकं काढल्यानंतर आपण ही एक आडवी लाईन, आडवी सेंटर लाईन काढून घेतो आहे. इतकं सेंटर लाईन काढल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला हा शांकचा डाया आणि हा रिवेट हेडचा डाया याच्या सहाय्यानं हे रिवेट काढायचं आहे. आता ह्या दोन रिवेटमधलं जे अंतर आहे, पीच आहे, तो पीच दिलेला आहे आपल्याला 3D वरून आपण पीच काढला होता 108 mm. ते अंतर टाकून घ्या, हे पहिलं आणि हे दुसरं. हे पीच टाकून घेतल्यानंतर हे 6 × 6 रिवेट पूर्ण करा. इतकं झाल्यानंतर दिसणाऱ्या ज्या रेषा आहेत त्या थिक प्रकारात काढून घ्या आणि ज्या न दिसणाऱ्या रेषा आहेत त्या डॉटेडमध्ये काढून घ्या. जसं की हे शांकचा डाया आहे, इथं खालची प्लेट जी आहे ती त्याचा डॉटेड लाईन्स आहेत. हे काढून झाल्यानंतर तुम्हाला इथं एक कटिंग प्लेन लाईन दाखवायची आहे. कटिंग प्लेन दाखवल्यानंतर इथं तुम्हाला मापं द्यायची आहेत आणि मापं देताना प्रोपोर्शनमध्ये मापं द्या, जेणेकरून तुम्हाला हे फॉर्म्युले वारंवार वापरता येतील. आणि हे मापं देऊन झाल्यानंतर ही फिगर फायनल करा, तिला नाव द्या आणि व्यवस्थितपणे मला पाठवा.